उदय सामंत कोकणातील राजकारणाचं एक महत्त्वाचं नाव. उदय सामंत गेल्या 25 वर्षांपासून रत्नागिरी जिल्ह्याच्या राजकारणामध्ये सक्रिय आहेत आणि त्यांनी राजकारणामध्ये एक मजबूत पकड बनवली आहे. राजकारणामध्ये यशस्वी होण्यासाठी कौटुंबिक पार्श्वभूमी लागते, गॉडफादर लागतो. या सगळ्या संकल्पनांना छेद देत उदय सामंत यांनी महाराष्ट्रामध्ये वेगळं नावलौकिक मिळवलं आहे. उदय सामंत यांच्याकडे असलेल्या नेतृत्व कौशल्यामुळे त्यांनी महाराष्ट्रामध्ये आपला वेगळा ठसा उमटवला आहे. कोकणामध्ये आलेल्या चक्रीवादळाच्या वेळेला त्यांनी गावागावात जाऊन लोकांच्या समस्या समजून घेतल्या आणि त्यावर उपाययोजना केल्या. ते सध्या राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आहेत. शैक्षणिक धोरणांमध्ये कशाप्रकारे सुधारणा व्हाव्यात, शिक्षणाची उंची कशी वाढावी, विद्यापीठांचं आधुनिकीकरण कशा प्रकारे व्हावं, या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांनी स्वतःला गुंतवून घेतलं आहे. सर्व पक्षांना विश्वासात घेऊन काम करण्याची त्यांची खासियत आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री म्हणून त्यांचं कार्य खूप मोठं आहे. त्याची पोचपावती त्यांना वारंवार वेळोवेळी मिळत राहते. बिगर नेटसेट धारक प्राध्यापकांचा विषय त्यांनी चुटकीसरशी सोडवला. हा विषय अत्यंत किचकट होता आणि त्यामुळेच बिगर नेटसेट धारक प्राध्यापकांच्या संघटनेनं त्यांचा जाहीर आणि जंगी सत्कार केला. मंत्री उदय सामंत यांनी राजकारणामध्ये उत्तुंग भरारी घेतली आहे, यात तिळमात्र शंका नाही. परंतु हे त्यांच्यासाठी सहज सोपं नव्हतं. राजकारणाचं बाळकडू देण्यासाठी त्यांच्या घरात कुणीही नव्हतं. वडील व्यावसायिक होते, पण आपल्या अंगी असलेल्या नेतृत्व कौशल्यामुळे त्यांनी राजकारणातील एक एक शिखर पादाक्रांत केली. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत सलग 4 वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांच्याबद्दल बोलताना हे सांगितलं जातं की ते प्रचंड अभ्यासू आहेत, ध्येयवादी आहेत, कर्तव्यदक्ष आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते संयमी आहेत. सहसा ते कुणाला दुखावत नाहीत, त्यांचं बोलणं गोड आहे, विकास कामासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. हीच त्यांची खरी राजकारणातील ओळख आहे आणि हेच त्यांच्या यशामागचं गमक आहे. त्यांच्या यशामागे आणखी दोन व्यक्तींचा हात आहे, ती या दृश्यांमध्ये दिसत आहेत. एक वडील अण्णा सामंत आणि दुसरे बंधू किरण सामंत. आज मंत्री उदय सामंत 47व्या वर्षात पदार्पण करत आहेत. राजकारणामध्ये आणखी मोठी इनिंग त्यांना खेळायची आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना खूप खूप शुभेच्छा. ब्युरो रिपोर्ट, माय कोकण, रत्नागिरी. माय कोकण सबस्क्राइब करण्यासाठी लाल बटन वर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकॉन वर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईल वर मिळवा.